किंवा पलटण असो असो पाटण असो किंवा कोरेगाव असो असो सर्व जिल्ह्यातील दिव्यांगांना सातारा जिल्ह्यामध्ये असो सांगली असो असो कोल्हापूर असो 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 किंवा सोलापूर असो असो छत्तीस जिल्हा असो संपूर्ण महाराष्ट्र दिव्यांग आहे दिव्यांगांच्या सर्व दिव्यांग बांधवांना व माझ्या माता भगिनींना सर्वांना 2019 सर्वांना शुभेच्छा आपण आदरणीय आहोत आपलं सहर्ष स्वागत होत आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिव्यांग बांधव आहे म्हणून सांगतोय जिथं दिव्यांग बांधव आहे तिथं आमचे सहकारी पत्रकार बंधू आहे दिव्यांग प्रेरणा संस्था सातारा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सामाजिक संस्था याच्या वतीनं मी आज 3 डिसेंबर हा कार्यक्रम निमित्त सर्वांना अपंग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी एवढीच कळकळीनं विनंती करते की अपंग लोकांनी पण पुढं यावी आणि स्वतःचा रोजगार कसा उभा होईल ते घरात बसून आहे आणि ते बाहेर अशा संस्थेमार्फत त्यांनी प्रयत्न करावे रोजगारसाठी. आजच्या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेमार्फत आपण जो उपक्रम राबवतो आहे त्याबद्दल मी थोडीशी माहिती सांगतो. दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था ही दिव्यांगांसाठी काम करणारी एक सेवाभावी संस्था म्हणून काम करते आणि या संस्थेमार्फत दिव्यांगांसाठी ज्या काही शासकीय योजना आहेत या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संस्था प्रयत्न करते, रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करते, जेणेकरून दिव्यांग स्वतःच्या पायावर उभे कसे राहतील आणि स्वावलंबनाने त्यांना जगता कसे यासाठी ही संस्था प्रयत्न करते. आज आपण पाहिलं असेल की या संस्थेमार्फत आज आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर दिव्यांगांसाठी जे काही शासकीय अर्ज लागतात विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ते सर्व अर्ज दिव्यांगांसाठी आम्ही मोफत उपलब्ध करून देणार आहे. असा अनेक उपक्रम आमची संस्था राबवत आहे. सर्व दिव्यांगांना विनंती आहे की त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा आणि त्यांना जे काही लाभ घ्यायचे असतील इतर अपंगांनी नक्की संस्थेशी संपर्क साधावा आणि शासकीय योजनांचा लाभ घ्यावा आणि स्वतःच्या पायावर स्वावलंबनाने उभे राहावे एवढी मी सर्वांना आवाहन करतो. अपंग दिवस सर्व महाराष्ट्रातील अपंग बांधवांना दिव्यांग संस्थेच्या वतीनं शुभेच्छा देतो. समाजामध्ये सर्वात जर वंचित घटक कोण असेल तर तो अपंग बांधव आहे. ज्याला हात नाहीत, पाय नाहीत, डोळे नाहीत, ज्याला चालता येत नाही, बोलता येत नाही अशा लोकांसाठी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था काम करते. या संस्थेच्या भविष्यामध्ये अपंगांना स्वतःचे स्वावलंबी बनवणे हा संस्थेचा मेन उद्देश आहे. तो सार्थ करण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी कटिबद्ध आहेत. तरी समाजातील जे दिव्यांग बांधव आहेत त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहावं यासाठी नेहमीच संस्था तुमच्याबरोबर राहील. तरी आपण दिव्यांग संस्थेच्या कार्यक्रमामध्ये व संस्थेच्या इतर उपक्रमांमध्ये सक्रिय भाग घ्यावा अशी विनंती करतो. आपण सर्वजण ज्या एकीनी इथं काम करता ते खरंच उल्लेखनीय आहे. कारण का म्हणजे बाकीचे लोक तर काम करतच असतात पण तुम्ही एकमेकांची गरज ओळखून जे काम इथं करताय हे खूप चांगलं काम आहे. आज कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून तुमच्यासाठी काहीतरी छोटं मोठं आम्हाला करायची संधी आणि जो विश्वास तुम्ही ग्रुपवर दाखवता त्याबद्दल परत मी एकदा आपल्या सर्वांचा आभार मानते. आणि अशीच एक ऋणानुबंध तुमच्यात आणि कर्तव्य सोशल ग्रुपमध्ये कायम राहावा एवढी विनंती करते. मी आता मॅडमना सांगत होते की शासनाची एक योजना आहे ज्या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक ग्रामीण भागात कम्प्युटर सर्व्हिस सुरू करण्यासाठी शासन अनुदान देत आहे.
आणि त्याच्यात जर तो व्यक्ती दिव्यांग असला तर त्यांना जास्त प्रायोरिटीनी ते देत आहेत. त्याला अनुदानाशिवाय एक ठराविक पगार देखील प्रत्येक महिन्याला मिळणार आहे. म्हणून तुमच्या याच्यातले जर 12वी पास असलेले कोणी मुलं मुली असतील आणि ग्रामीण भागातले असतील तर 31 मार्चपर्यंतच ही योजना आहे. म्हणून त्याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्या एवढी विनंती करते. त्याच्यासाठी लागणारं जे काही सहकार्य आहे ते मी तुम्हाला नक्की करेन. थँक्यू.